नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माई जीवी नोकरीमध्ये। तर मित्रांनो, आरोग्य विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे आणि हे अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला याच चॅनलवरती मिळत राहतील। आरोग्य भरतीतील 3 परीक्षांचे निकाल रोखले। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती, तक्रारीची दखल घेत कारवाई। तर मित्रांनो, आरोग्य भरतीतील 3 परीक्षांचे निकाल रोखले आहेत। तर राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्य सेवक आणि चालक या 3 पदाच्या परीक्षेचे निकाल रोखण्यात आले आहेत। तर मित्रांनो, आपली जी आरोग्य विभागाची जी दुसरी बॅच आहे ती आता सुरू झालेली आहे। तर लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन करून घ्या। अधिक माहितीसाठी 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉल करा। आणि जरी तुमचे लेक्चर जरी मिस झाले, तुम्ही कितीही वेळा ॲपवरती पाहू शकता। दररोज तुमचे 5 लेक्चर्स होणार आहेत विषयानुसार, त्याच्यामुळं आजच ॲडमिशन करा। अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता आरोग्य विभागाची तुम्हाला जर परीक्षा जर पास करायची असेल, जर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल, तर आजच ही बॅच तुम्ही जॉईन करा। सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली। कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील। काही गैरप्रकार झाले आहेत का या संबंधीचा अहवाल मागवण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले। तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की परिचारिका, आरोग्य सेवक आणि चालक या 3 पदांच्या परीक्षेचे निकाल रोखण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आरोग्य भरतीतील 3 परीक्षेचे हे निकाल रोखले गेलेले आहेत। तर मित्रांनो, पुढील माहिती आणि पुढील अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते तुम्हाला याच चॅनलवरती मिळतील। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।